अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील हिवरखेडे तवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या 12 वर्षांपासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक देवीदास पाटील सर आणि अशोक साळुंके सर या शिक्षकांची पाचोरा तालुक्यातील निपाणा येथील शाळेत बदली झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेडे तवा येथे त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला। या दोन्ही शिक्षकांच्या निरोप समारंभाप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या। शिक्षकांना निरोप देताना जणू काही सर्व विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंग पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बबन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, केंद्रप्रमुख रांचनेन वानखेडे, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, शिक्षक विनोद नायकडा, अमोल घुगे, विनोद वखरे, शाळेचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग दादा, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा आमचे मार्गदर्शक तथा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आम्हाला साथ देणारे, आमच्यासोबत काम करणारे आपल्या वाकडी केंद्राचे आदर्श व लाटी केंद्रप्रमुख माननीय श्री रामचंद्र वानखेडे दादा, तसेच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, सर्व ग्रामस्थ, तरुण मित्रमंडळी की ज्यांनी मला नेहमी साथ दिली, आणि या ठिकाणी उपस्थित माझे बालमित्रांनो, आज या ठिकाणी काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नाही। 12 वर्ष कुठे निघून गेले आपल्या सहवासात, कधीच मला आठवले नाही, केव्हाच मला आठवण आली नाही घरची। आज मी जवळच्या माझ्या घरापासून जवळ असलेल्या शाळेवर आहे, 7 किलोमीटर अंतरावर आहे, आणि अगोदर मी 150 किलोमीटर अंतरावर होतो, परंतु आजही वाटते की परत हिवरखेडा द्यावं। मुळीच इच्छा नव्हती माझी हिवरखेड्या तवा सोडून जायची, परंतु प्रशासकीय बाबी असतात, ऑनलाईन बदल्या झाल्या, जावं लागतं। ज्ञानाला अंत नाही, गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही। गुरुनं जिथं दिलं ज्ञान तेच खरं तीर्थ असतात। आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वृद्ध, ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्रांनो, आज ठरल्याप्रमाणे गेल्या 12 वर्षात आपल्या शाळेत ज्ञानदान करण्याचे पवित्र कार्य करणारे श्री देवीदास पाटील सर व अशोक साळुंके सर यांचा निरोप देण्याचा हा छोटासा कार्यक्रम काय, कुठून आणि कशी सुरुवात करावी हे कळत नाही। कारण मला घडवण्यामागचा सर्वात मोठा वाटा आहे तो माझ्या गुरूंचा। मी काही जन्मतात खरं खोटं बरं वाईट शिकून आलेली नाही याची पूर्णत्व जाणीव मला जिल्हा परिषद शाळेत झाली, ती पण माझ्या गुरूंमुळे। काय सांगू गुरु महिमा, ती सांगणे म्हणजे दिवस अपूर्ण पडेल। 12 वर्षांपूर्वी आपल्या शाळेत रुजू झालेले गुरुजी म्हणजे पाटील सर व अशोक साळुंके सर यांनी ज्यावेळी शाळेत पाऊल टाकले त्यावेळची परिस्थिती बिकट होती, परंतु अशा परिस्थितीतही इथवर येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी पूर्ण केले। देवीदास सर व अशोक सर यांचे जे काही कार्य आहे, योगदान आहे, ते अतुलनीय आहे। पूर्ण आपल्या कामाला देव मानणारे, पूर्ण श्रद्धेने आणि क्षमतेने आपल्या कामावर प्रेम करणारे पाटील सर होते। त्यांनी नुसते शाळेवरच नाही तर गावाकडेही लक्ष दिले। झालेत बहू, आहेत बहू आणि होतीलही बहू या वाक्याप्रमाणे शिक्षकही झाले असतील, आहे आणि होतीलही भरपूर, परंतु साने गुरुजींप्रमाणे असणाऱ्या आमच्या पाटील सरांसारखे नाही। आज जे मी इथपर्यंत उभी आहे त्याचे सर्व श्रेय पाटील सर व शाळेचे सर्व शिक्षक यांना जाते। कारण जर एका दगडाला खोडक्यात 100 गाव घातले आणि शेवटच्या गावात दगड फुटला हे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण दगडाला फोडण्यास प्रत्येक गाव महत्त्वाचा असतो, पहिला तसा शेवटचा। म्हणून मला घडवण्यासाठी सर्व शिक्षक वृद्ध आहे पाटील सर व अशोक सर ही गोड जोड नेहमी कोण शाळेच्या कामात असतो वा कुठल्याही आपली दिलेली कामं पूर्ण निष्ठेने पूर्ण करत। पाटील सर व अशोक सर हे नेहमी सकारात्मक ध्येयवेळा शिक्षक आहेत, ते हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही, ते अध्यापन असो वा उपक्रम, असे शिक्षक असा स्वभाव मिळणे कठीण आहे। सहवास तुटला तरी सोबत काही तुटत नाही,
सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते काही तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते काही तुटत नाही। म्हणून सर कितीही दूर गेलात तरी आम्हाला विसरू नका, तुमचे मार्गदर्शन नेहमी असू द्या। तुमच्या कार्यांविषयी जर आभाळा एवढा कागद आणि समुद्रा एवढी चाई सुद्धा घेतली तरी ते कमीच आहे। शेवटी म्हणावेसे वाटते, शेवटी म्हणावेसे वाटते, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासम लाभले, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासम लाभले। सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले। धन्यवाद। नमस्कार, मी प्रतिज्ञा गजानन वाघ, इयत्ता 8वी। आज मी आपल्यासमोर देविदास पाटील सर व अशोक सांगके सर यांच्या बद्दल भावना व्यक्त करणार आहे। निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी, निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात साठते पाणी आणि मुख होते वाणी। आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले पहिले गुरु असतात आपले आई वडील, जेव्हा आपण मोठे होतो शाळेत जातो तेव्हा आपले दुसरे गुरु असतात शिक्षक। अशा अविस्मरणीय दिवशी म्हणजेच निरोप समारंभानिमित्त हे भाषण मला आनंद आणि दुःखसुद्धा होत आहे। आपण आपली कौशल्ये आणि ज्ञानाचा आदर केला पाहिजे। आमच्या सरांनी सर्व विद्यार्थ्यांना एक भावी सुजाण नागरिक बनवण्यासाठी सर्व काही ते केले। देविदास पाटील सर यांनी आपल्या हिवरखेडे गावात आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि योग्य कौशल्य देण्यात घालविली। ते शिक्षक पेशात एक उत्तम शिक्षक होते व अशोक साळुंके सर यांनी आपले संपूर्ण 12 वर्षे हिवरखेडे गावात आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यास घालविली। खरे तर ही शाळेची इमारत त्यांच्यामुळेच आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची आणि बुद्धीची मंदिरे आहेत। अध्यक्ष, मान्यवर व ग्रामस्थ व विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी जमलो कारण आज आपल्या आवडत्या सरांचा निरोपाचा कार्यक्रम छडीवाजे चमचम विजय गमगम या उन्नतीवर आम्ही घडलो। आमच्या शाळेतील सर्व शिक्षक हे कामात आनंद मानणारे आहेत। त्यांच्यात असणारा उपक्रम हा नेहमी मैदानावर असतो। अध्यापन असो उपक्रम, जयंती असो पुण्यतिथी, नित्यनियमाने साजरा करून आम्हाला महापुरुषांचे पराक्रम सांगले जातात। मास आज लाभलेले शिक्षकांच्या खरोखर सहवासात आम्ही उत्तम शिक्षण घेऊन वरच्या वर्गात गेलो। आमचे शिक्षक अशोक सर्व देविदास सर यांच्याविषयी सांगते, म्हणजे वेळ काळ मास पुरुषात नाही, त्यांच्यात असणारे गुण असरा हसरा स्वभाव शांत स्वभाव विद्यार्थीप्रिय अध्यापक रस असराला उपक्रमशील शिक्षक दांडा जन संपर्क मदतीत धावून येणारे शिक्षक जेवढे गुण विशेष असतील तेवढे देविदास सरांना लागू होतात। अशा सरांकडून आम्हाला शिकायला मिळाले हे आमचे भाग्य। सरांचे सर्व गुण घेऊन आम्ही आयुष्यामध्ये नाव लौकिक मिळवू आणि सरांचे व शाळेचे नाव लौकिक करू आणि करूच। तसे म्हणतात ना, एक नाणे दोन बाजू, तर दुसरी बाजू अशोक सर, पावलावर पाऊल ठेवून दिशा ठरवणारे अशोक सर आमच्यासाठी दोन तारे ठरले व त्यांच्या दोघांचे वरदान ठरले एवढे भरून भाषण केले। सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष की ज्यांची सदोदित मी गेल्या 8 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे, ती शाळेत चांगलं घडावं, त्या शाळेय 4 भिंतीमधून या गावाचा आदर्श नागरिक घडेल अशी चांगली भावना घेतलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं आकर्षण त्यांना मी खऱ्या अर्थानं प्रमुख पाहुणे म्हणेल की जे आपल्या सेवेचं काम आपल्या शाळेतलं सोडून आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित झालेत असे निरोपार्थी मी निरोप म्हणणार नाही, कारण गेल्या 1 तासापासून या विद्यार्थ्यांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे, खऱ्या अर्थानं या शाळेतला जो महत्त्वाचा घटक आहे, जो त्यांच्या जवळ 6 तास गुणीला जर आपण 12 वर्ष केले तर अनंत असे तास तयार होतील की ज्या जडणघडणीमध्ये त्यांनी त्यांच्या गुरुवर्यांनी त्यांना दिलेले संस्कार, त्यांच्या आईवडिलांनी ज्यांच्यावर केलेले संस्कार आणि आपल्यावर असलेले संस्कार त्यांनी या बालमनावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि या गावाचे 12 वर्षापासून 1 टपापासून सुजाण नागरिक घडवण्याचं काम जे या दोघं माझ्या लहान बंधूंनी केलं। मित्र हो, मी 20/6/2015 रोजी या शाळेत आलो। 15 तारखेला
मेच्या 15 तारखेला हजर झालो, एक एक शाळा भेट करत गेलो 11 शाळांमधून. पहिली शाळा भेट केली शेंगोळा, मन एकदम गारद झालं की मला चांगले म्हणायचे अधिकारी की बाबा रे जामनेर केंद्र घे, बाबा रे पोहूर केंद्र घे, बाबा रे चेंदुर्णी घे, वाकोद घे. पण मी गेल्या 12 वर्षापासून तालुक्यात काम करत असताना मी ठरवलं होतं की माझे उर्वरित आयुष्यातले जे वर्ष आहेत ते मी ग्रामीण भागात काम करेल आणि जिथे काही नाही तिथे करण्याचा प्रयत्न करेल. अशा भावनेतून मी एक वाकडी केंद्र मागून घेतलं. भाऊ शेंगोळ्याला गेलो, माझी सुटबुद हरली, कसं घडणार, कसा बदल घडणार, आणि 20 तारखेला या शाळेत आलो. आल्यानंतर इथे पाहिल्यानंतर मी त्यापेक्षा जास्त गारद झालो. ज्या खोलीत गेलो मित्र, त्या भिंतीला मी हात लावला तर जवळजवळ काळच एवढं पडलं भिंतीच्या खाली. आणि मग हे माझे हिरे इथे होते, त्या कोळशाच्या खाली होतं असं मला नंतर जाणवलं. मी बसवलं आणि सांगितलं, बाबांनो हे आपलं गाव आहे, ही आपली कर्मभूमी आहे, याच्या जीवावर आपण पोट भरणार आहेत, आपल्या मुलांना उच्च शिक्षणाकडे देणार आहोत, आपल्या घराचा उद्धार यामुळे होणार आहे आणि आपण इथे काम केलं पाहिजे. आणि मला आठवतं त्या दिवशी देवीदास सर, अशोक सर आणि माळी सर आणि ताडे सर चारींनी मला शब्द दिला की भाऊ 5 दिवस आमच्या शाळेत या आणि बदल नाही घडला तर तुम्ही बोलाल ते आम्ही मान्य करू. आणि खरंच मी 5 दिवसानंतर या शाळेत आलो. तर माझा आडा मासाचा शिक्षक मी बघितलं की जेव्हा अशोक अक्षरशः वर चढून ते काळं काढून तिथे रंग द्यायचा काम करत होता आणि त्याने दिलेला जो रंग होता तो पुन्हा काळा होत होता, पुन्हा काळा होत होता. त्याची ज्या भावना बघितल्या तेव्हा बघितलं की याला म्हणतात शिक्षक. खऱ्या अर्थाने यांनी साने गुरुजीचे संस्कार घेतलेले आहेत. मित्र हो, आज जर बघितलं तुम्ही म्हणाल की अशी स्थिती होती वाकडी केंद्राची, परंतु या खऱ्या हिऱ्यांमुळे मी वक्रे सर देशात एक नंबरची केंद्र शाळा केंद्र केलं, देशात एक नंबर. मला अभिमान आहे की मला अशी माणसं मिळाली की ज्यांनी माझं नाव तर उज्ज्वल केलं, या वाकडी केंद्राचं केलं, तालुक्याचं केलं, नवे नवे जिल्ह्याचं केलं, नवे नवे राज्याचं केलं. आणि CRC कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण STRT मध्ये मांडलं गेलं की अशा प्रकारचं काम व्हावं. दुसरी बाजू जेव्हा पाहिली मी की या शाळांमध्ये सर्व बहुजनांची गरिबाची मुलं होती की ज्यांच्या आईवडिलांना कोणत्याही प्रकारचं शिक्षणाचा गंध नव्हता. पण किती होता या शाळेचा? 82, मला आठवतं 82. आज 82 हून 108 वर पोहोचला आहे. याचा अर्थ प्रत्येक घरातला, प्रत्येक जाणीव नसलेल्या पालकाचा प्रत्येक मुलगा शाळेत आला. मित्र, शाळेत केलेलं माझ्या शिक्षकानं जे काम असतं ना ते आज दिसत नाही. जसं आपण आता जूनमध्ये पेरणी करू आणि फेब्रुवारी मार्चमध्ये मेमध्ये पैशावाले होऊ, एका वर्षात पैशावाले होऊ, हा काही होऊ देणार नाही आपल्याला पैशावाला. परंतु शाळेत केलेलं जे काम आहे ते जेव्हा ही मुलं या गावातले नागरिक होतील, सुजाण नागरिक होतील, तेव्हा कळेल गावातलं भांडण गेलेलं असेल, गावातले पाऊस गेलेले असतील, गावाची विमल गेलेली असेल, सगळं काही गेलेलं असेल आणि चांगले नागरिक, गावातलं भांडण कंटा सगळं विसरून विकासाची दृष्टी घेतलेली मुलं या गावात असतील. हे शाळेतच काम आहे. आणि हे काम करत असताना मला केंद्रात काम करत असताना पूज्य गुरुजन वर्ग व एकदमलेले माझ्या बालमित्रांनो, आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही सांगित नाही काय अशी माझी नम्र विनंती. आपल्याला सोडून गेले होते देवीदास सर, पण ते वापस आले. आता आपण त्यांना जाऊ आणि येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. हा शिक्षक सगळ्यात मोठा वरदान आहे, हा गुरुचा वरदान सगळ्यात मोठा आहे. हा गुरु विद्यार्थ्याची कला कौशल्य निर्माण करतो, हा गुरु विद्यार्थ्याची प्रगती बघतो, हा गुरु विद्यार्थ्याला घडवतो. मला विद्यार्थी सरांबद्दल त्यांची भावना व्यक्त करत होते, त्यामुळे मला त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तर आज आपल्यासोबत त्यांचे विद्यार्थी आहेत. तर बेटा तुला आज काय वाटतं की आपले शिक्षक आज आपल्याला सोडून जात आहेत? मी जे आज इथे बोलू शकली त्याचे सर्व श्रेय म्हणजे देवीदास पाटील सरांना जाते.
कारण जर सर नसते तर आज म्हणजे आमची एवढी स्टेज डेअरिंग वाढली नसती. आणि म्हणजे सरांचे मला नेहमीच मार्गदर्शन असलेलं आहे. मी आज जे भाषण केले ते सरांबद्दलच होते आणि माझे प्रत्येक भाषण हे सरांकडेच असते. आणि हे भाषण म्हणजे सरांचा हिच्यात मी कॉल सुद्धा केला नाही आणि मला किती प्रॉब्लेम. निरोप दिला जातोय तर आज आपण सरांसोबत आहोत. सरांना आपण दोन शब्दामध्ये विचारत. सर, आपण युवर खेळतवामध्ये बरेचशी 10 ते 12 वर्ष ह्या शाळेमध्ये सेवा दिलेत, तर आपला प्रवास कसा राहिलेला आतापर्यंत? अतिशय चांगला प्रवास आमचा या युवर खेळतवा गावामध्ये झालेला आहे. युवर खेळतवा गावामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस प्रथम मी रुजू झालो त्यावेळेस असं वाटत होतं आपण कुठं आलो, परंतु काहीतरी काम करण्याची जिद्द पहिल्यापासूनच मनात होती. आपण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भावना मनात असल्यामुळे आणि तसेच आमचे सहकारी देखील चांगले असल्यामुळे सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही घोर खेड्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकलो. ज्यावेळेस रुजू झाले त्यावेळेस युवर खेड्या गावाचा जो पट होता तो 59 पट होता. 2 शिक्षिकी शाळा होती. माझ्यासोबत गोकुळ सर हे रुजू झालेले होते आणि 2 शिक्षकांनी काम सुरू केलं. 59 पट वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोसईवाडी असेल, तडीवाडा असेल, प्रत्येक वाडी वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दाखल करून घेतलं आणि आमच्या शाळेचा पट आम्ही वाढवला. त्यानंतर आमच्यासोबत ज्यांचा आज निरोप दिला जाते त्यांची नियुक्ती आमच्या शाळेवर पट वाढल्यामुळे 2012 नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर आमची ताकद अजून वाढली आणि ताकद वाढल्यानंतर आमचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे परत शाळेमध्ये सुरू झालं. आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना सामाजिक कार्य कसे केले जातील, विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी, गुणवत्तापूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कसे केले जातील याकडे आमचं लक्ष होतं. 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, असे विविध जे सण असतील त्या सणांचे विविध कार्यक्रम घेतले आणि या कार्यक्रमामध्ये एकही शिक्षक न बोलता विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांची स्टेज डेअरिंग वाढली. आज देखील तुम्ही पाहिले असेल आमच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रम. या बातमी विदेश थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.